आता आलो आणि इथं आता पाऊस पण टायमावर भेटलेला आहे आम्हाला. मजा येते. गुड एन्जॉय. उद्या तुमचं तोंड नाही दाखवत फक्त. आणि आता देवीने एक वर दिलं की तुमचं देवकुंड हे जसं पंढरपूरला जत्रा भरते तसं तुमची देवकुंडची जत्रा भरेल इथे. तर शिव सकाळ मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यातून तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांची आमची इच्छा होती की देवकुंडला जावे आणि आज आम्ही फायनली देवकुंडला निघालेलो आहोत. त्यासाठी आम्ही एक दिवस सुट्टी घेऊन आम्ही इथं थांबलेलो आहोत. आपले तर खूप दिवसांनी सनील पण आमच्यासोबत आलेला आहे. गावी आल्यानंतर सनील आमच्यासोबत येत नाही असं कधी होत नाही, टायमिंग आहे. तर आता निघालो आहे. इथून किती वेळा? 40-43-45 मिनिटं घेतो आम्ही. आणि निजामपूर साईडला रोड तुम्हाला सांगतोच कसं आहे, तर खूप जणांना माहिती आहे देवकुंड कुठे आहे कसं आहे. तर आता फायनली निघालो खूप दिवसांनी. खूप भारी वाटतं आहे. निसर्गसुद्धा एकदम आम्हाला आज साथ देते. काल भाई आपल्या भावाची पसंती होती तर रडत होता. पूर्ण ओला करून टाकलेला. आज पूर्ण सुख आहे आणि वातावरण एकदम साफ आहे. लय भारी वाटतं. तर चला निघूया आपण. तुम्हाला डायरेक्टली तिकडंच भेटतो किंवा मध्ये रस्त्यात कुठे थांबलो तर भेटतो आपण. तर फायनली देवकुंडला पोचलो. असं वाटलं की इकडे येऊन म्हणजे खाली असेल. रविवार तर नाही नव्हतो आलेलो, सोमवारी आलो आहे. असं वाटलं गर्दी नसेल. आणि पारशी न्यू इयर आहे म्हणून आज सगळ्यांना सुट्टी आहे तर खूपच गर्दी आहे. बघू आता पुढे काय मजा करायला भेटते. बाहेर पार्किंग जागा आहे. 30 रुपये पर गाडी. बाईकचे 30 रुपये घेतले. फोर व्हीलरचे माहिती नाही किती घेतले. 50 असतील. पावती नाही काय नाही गाववाल्यांतर्फे. तर ठीक आहे चला मग. पाऊस नाही आहे. वातावरण साफ आहे. थोडंसं होऊन सेकंड पार्किंग लॉट आहे. इथे दोन दोन पार्किंग प्लॉट आहेत. इथे एंट्री घेतात 50 रुपये पर पर्सन. त्यानंतर थोडं पुढे येऊन बॅगा चेक केल्या जातात. गावातल्या लोकांनी ते सगळं ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं पुढे देवकुंड. थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी. कुंडलिका नदी ही आमच्या नजरेसमोर आहे. तुम्हीही त्याचा आस्वाद हा घेऊ शकता. चला आपल्या पुढच्या मार्गाने निघू. वाट अशी सुंदर आहे. वाट अशी चांगली आहे. माती लोकांचे येजा जास्त आहे त्यामुळे वाटा चांगले झालेले आहेत. एकदम मळलेल्या गत. सगळीकडे गार्ड्स आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही वाटत. सगळे रस्ते दाखवतात. इथे पण बघा इथून गेलो माझ्या असं थोडे हवा. वॉटरप्रूफ नाही माझा मोबाईल. माझ्या मागे जो माणूस चालतोय ना, आमचा अर्धा रस्ता झाला असेल. पण 4 वेळा घसरलाय हा. आत्तापर्यंत 4 वेळा घसरून झालाय. हा एवढंसं पाणी त्याच्यामध्ये पण त्यांनी रशी बांधून ठेवले. कारण फ्लो वाढला तर डायरेक्ट या नदीत जाऊ नये म्हणून डायरेक्ट. बाकी गाववाल्यांनी मिळून इथे सगळे कानाकोपऱ्यामध्ये गार्ड्स ठेवले जेणेकरून इथे कुठलाही अपघात होऊ नये. आणि वॉटरफॉल आय थिंक 3 वाजेपर्यंत चालू आहे लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्याला गर्दी होते, अपघात होतात. हे इथं समोर आहे आपला टार्गेट. आमचा माने सरकार शूट करत आहेत रील आमच्यासाठी. तर ती पाहायला मिळेल 1, 2, 3, 4 इन्स्टा आय डीला. सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि माझी तर इथं वरतीच येतं स्क्रीनवरती. पाहतात फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा. भाईचं पेज माहिती आहे ना माझा कोकण.
पुढे जायचं सह्याद्रीमधलं जे स्वर्गस्थान आहे असं सह्याद्रीमध्ये सुद्धा आपल्याला मनालीचा फील येऊ शकतो असं एवढा सुंदर असं नजारा आहे आपला आजूबाजूला। हा समोर वॉटरफॉल आणि आपलं सुंदर असं वाहतं जरा खूप भारी वाटतं। पूलवरती आलेलो आहोत हा पूल भाग आहे वरतून पुलावरनं जायचं असेल तर 20 रुपये आणि खालून तुम्ही फ्रीमध्ये जाऊ शकता सगळ्यांना एन्जॉयमेंट करून फ्रीमध्ये खाल्लं जातं। इतक्या वेळानंतर म्हणजे जवळजवळ 1.25 तास चाललो कंटिन्यू चालतो आम्ही थांबलो नाही कुठे ब्रेक बिक घेतला नाही ब्रेक आणि प्रॉपर नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर येऊन वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहोत। हे इकडं ना इकडे एक मंदिर आहे कसलं तरी पण तिकडे जाऊ देत नाही त्यामुळे इथं आता थोडंसं उभं राहणार नंतर थोडं पाण्यात जाऊन डायरेक्ट खाली मग घरी घरचा प्रवास चालू। तर परत रिटर्न जायला घेतलेलं आहे आता गर्दी चांगलीच होती वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल पण मजा आली मजा आली भरपूर मजा। पाऊस आता चालू झालेला आहे मगाशीच म्हणजे आम्हाला नाही माहिती आम्ही अजून 2 वर्ष झालं एवढं लग्न झालं तर आम्ही गेलो नाही तिकडे कधीच ना देवाचं देवाचं बोलतात ना तिकडे काय माहिती नाही तिकडे जाऊन विचार पाकिट काय म्हणजे असं ठिकाणी का की सिगरेट विकल परमिशन तू जा तिकडे नको व्हिडिओ काढूस तुमचं तोंड नाही दाखवत फक्त ते दाखवतो नको जा। तर निघालो आता थोडाच बाकी आहे आम्हाला चालणं आणि आम्हाला मध्ये काका भेटले काकांकडनं आपण थोडीशी माहिती देऊ काका नाव का आपलं देवकुंड पडलं वर्धयानीचं स्थान देवी वर्धयानी बघल जाई असे 2 देवी आहेत आणि एक शंकराची पिंड सुद्धा आहे तिथे। तर ते पूर्वी भांडी भेटायची इतिहास होतं काही भांडी परत न दिल्यामुळे ते भांडी यायचं बंद झालं आणि आता देवीने एक वर दिलं की तुमचं देवकुंड हे जसं पंढरपूरला जत्रा भरते तसं तुमची देवकुंडची जत्रा भरेल इथे आणि ते सत्य आहे की काल 15 ऑगस्टला इथे 8000ची भीड होती आणि हे विधीली की ते सर्व तुमची जबाबदारी देवी सांभाळते सर्वांना सुखरूप नेते सर्वांना सुखरूप आणून सोडते जाग्यापर्यंत आणि आम्ही गाईड सर्वांचे स्वागत करतो दर 5 मिनिटाला माझे पर्यटकांना सूचना असतात की तुम्ही तुमची सुरक्षेची काळजी घ्या देवकुंड वॉटरफॉलजवळ जाऊ नका रशीच्या आतमध्ये स्विमिंग घ्या तिथे 5-10 मिनटं एन्जॉय घ्या नंतर बाजूला जाऊन वॉटरफॉल खाली दुसरं एक वॉटरफॉल आहे तिथे जाऊन भिजा असं मी काल 6000 पब्लिकला सांगितल्यामुळे पब्लिक ऐकत होती आणि मी त्यांचं खूप स्वागत केलं खूप आभार मानले की मी एक 55 वर्षाचं वय माझं असूनसुद्धा पब्लिकने माझं खूप चांगलं ऐकून घेतलं त्याबद्दल मी पब्लिकचं स्वागत करतो देवकुंड वॉटरफॉलला शुभेच्छा देतो पर्यटकांना आणि माझे मी 2 शब्द संपवतो। धन्यवाद काका तुम्ही थोडी माहिती दिल्याबद्दल। चहाचा स्वाद
एक सुंदर निसर्ग रम्य वातावरणामध्ये सुंदर अशी बनलेली चहाचा आस्वाद आम्ही घेतो आहे आणि व्हिडिओला इथेच एंड करतो आहे. अजून एक जागा होती तिथे जात होतो पण तिथे जाऊ नाही दिलं कारण टाईम झाला, बंद पडलं, बंद केलं ती जागा. हिडन प्लेसेस आहेत सगळीकडे, गाववाल्यांनी वगैरे आता बंदी आणली आहे, त्यांच्या निदर्शनाखाली ते सगळं आता स्पॉट सांभाळतात. त्यामुळे देवकुंड फिरलो, मजा आली खूप. तर मग भेटू, मग तो एक प्लेस बाकी होतो आम्ही नंतर तुम्हाला दाखवू परत कधीतरी येऊन. तर मग भेटू मग आपल्या असा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.